कोल्हापुरामधील रुईकर कॉलनी इथं पकडलेला बिबट्या हा अति रक्तदाबामुळे दगावला असल्याचं वन विभागाच्या अधिकाऱ्यांचं म्हणणं. बिबट्यावर चांदोली अभयारण्यामध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. या बिबट्यानं 3-4 दिवसांपासून काहीही खाल्लं नसल्याचं पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये दिसून आल्याचं कोल्हापूर विभागाचे डेप्युटी कन्झर्वेटिव्ह ऑफ फॉरेस्ट रंगनाथ नायकवडे यांनी झी मीडियाशी बोलताना सांगितलं. दरम्यान कोल्हापुरात वनविभागाच्या कारभाराविरोधात संताप वाढला आहे. सांगली जिल्ह्यातल्या साखराळे इथल्या विजय जाधव या युवकानं वाघाचा ड्रेस घालून अनोखं आंदोलन केलं. विजय जाधव यानं कोल्हापूर जिल्हाधिकारी, वनाधिकारी आणि सर्व शासकीय कार्यालयांमध्ये जाऊन आम्हालाही जगण्याचा अधिकार आहे, आमची जागा कुठे आहे असा सवाल विचारत हे आंदोलन केलं. ज्या वनविभागाच्या ढिसाळ कारभारामुळे एका बिबट्याचा जीव गेला त्या वनविभागाच्या अधिकाऱ्यांवर तातडीनं कारवाई करा अशी मागणी ही विजय जाधव यांनी केली. या ठिकाणी मी सामाजिक कार्यकर्ता प्राणीमित्र म्हणून आज निदर्शनं करतोय. त्या संबंधित वनाधिकाऱ्यांच्यावरती गुन्हे दाखल झाले पाहिजेत. ज्यांनी या ठिकाणी या प्रकरणाला व्यवस्थित हाताळलं नाही त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजेत. आणि सगळ्यात महत्त्वाचा विषय की या ठिकाणी हा बिबट्या एवढ्या शहरात आलाच कसा, या ठिकाणी तो संशोधनाचा विषय आहे. अनेक लोकं म्हणतात तो बिबट्या पाळला होता, अनेक लोकं अनेक तर्क काढतायत, या सगळ्याची चौकशी झाली पाहिजे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.